उपळामध्ये आता कृष्ण भगवंताच्या एक 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 खोड्या सुरू झाल्या. एखाद्या गोपिकेच्या घरी जायचं, तिचं दूध चोरायचं आणि ती गोपिका कृष्ण भगवंताच्या गायन सांगण्याकरता आईकडे यायची, यशोदा मातेकडे यायची. बघ तुझा कृष्ण काय करतोय. सर्व गोपाळांना घेऊन येतो आणि माझ्या घरी खोड्या करतो. एक दिवस कृष्ण भगवंत पेंड्या वाकड्या वडद्या नावाचे सर्व मित्र गोळा केले आणि सर्वांना घेऊन एका गोपिकेच्या घरी गेले. तिथे गेल्यानंतर तिची सासू मोठी खट्याल होती. तिने सांगितलं, या मडक्यामध्ये दूध दही ठेवलेलं आहे, कृष्ण आला तर त्याला सांग आतमध्ये यायचं नाही, आणि जर का त्याला आज घेतलं तर मग मी आत्ता जाऊन येते बाजारात. सासूंनी भूक दिली. कृष्ण भगवंत त्याच गोपीच्या घरी गेले. तिथं गेल्यानंतर कृष्ण भगवंतानी दारामध्ये पाय ठेवला. ती गोपिका म्हणते, माझी सासूबाई घरात नाही, त्या बडक्यामध्ये दही ठेवलेले, परंतु तुला आतमध्ये येता येणार नाही. हे बघ, म्हणे माझ्या हातामध्ये काठी. कृष्ण भगवंतानी काठी हिसकून घेतली आणि तिला ढकलून दिलं. मधी घुसले, आतमधी घुसले, दया दुधाचे सर्व मडके काढले आणि सर्व गोपाळांना वाटून दिले. सर्व खाल्लं पिल्लं आणि जाता जाता ती गोपिका दारामध्ये रडत बसली होती. काय करावं आता, सासूबाई येईल मला बोलल. त्यावेळेस कृष्ण भगवंतानी ते दया दुधाचे हात तिच्या तोंडाला लावले. म्हणे रडू नको. म्हणे सासूबाई आल्या थोड्या वेळाने, बघितलं हिच्या तोंडाला दही हाताला दही. काग म्हणे कृष्णाचं नाव सांगते, तूच तर खाती ना. ती म्हणे नाही म्हणे, अहो म्हणे कृष्ण आला होता, त्याने सर्व दही दूध खाल्लं आणि माझं माझ्या हाताला तोंडाला लावून गेला म्हणे. आणि त्यावेळेस ती गोपिका यशोदा मातेकडे जाते आणि कृष्णाचं